राजेंद्र क्लॉथ, लग्नबस्त्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। पाथर्डी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बेकायदा बांधकामे झाली आहेत। सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊन सरकारी जागा हडप करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला। भूमि अभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाच्या आवाराची हद्द निश्चित करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन तहसीलदारांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले। तहसील कार्यालयाच्या आवारातील अतिक्रमण हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी निवेदनाद्वारे 20 जानेवारी रोजी केली होती। या प्रकरणी पाथर्डीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्रही देण्यात आलं होतं। 4 महिन्यापासून तहसीलच्या आवारातील जे सरकारी कार्यालय आहे त्या सरकारी कार्यालयाचं इंग्रजाच्या काळात असणारं कुंपण जे लोखंडी होतं आजही काही भागामध्ये ते लोखंडी कुंपण सद्यस्थितीमध्ये आहे आणि असं तोडून लोकांनी गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत आणि ह्या अतिक्रमणाला सरकारी अधिकारी म्हणून तहसीलदार नाही तहसीलदार किंवा संबंधित कर्मचारी सर्व अधिकारी यासाठी जबाबदार आहेत। त्याचं कारण असं आहे की हे सर्वांसमक्ष अतिक्रमण घडत असताना यांनी मूग गिळून गप बसलेले आहेत आणि हे बोर्डचे धोरण यांनी का स्वीकारलं हा एक महत्वाचा प्रश्न आहे। वास्तविक पाहता अशा सरकारी कार्यालयाचं अतिक्रमण स्वतःच्या तहसील कार्यालयाचं अतिक्रमण काढण्यासाठी दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही, परंतु सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही हा प्रश्न गेल्या 4 महिन्यापासून तहसीलदारांच्या समोर मांडत आहोत, परंतु आमच्या या प्रश्नाला बगल देणं किंवा दुर्लक्ष करणं असा कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून आज आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की जोपर्यंत अतिक्रमण हटवून सरकारी कामकाज या ठिकाणी ज्या पद्धतीने केलं जातंय ते न हो देता किंवा ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हे आमचं आजचं जे बैठा सत्याग्रह आहे तो थांबणार नाही, भले किती दिवस लागो बैठा सत्याग्रह या ठिकाणी थांबणार नाही। थर्डी तहसील कार्यालयामधील जी तहसील कार्यालयाची जागा आहे त्या जागेमध्ये अनाधिकृतपणे काही अतिक्रमण झालेली आहे। शहरामधल्या काही सधन लोकांनी जे धंदांडगे आहेत त्यांनी तहसील कार्यालयाची सरकारी भिंत पाडून स्वतःचे गाळे बांधलेत आणि राजरोसपणे त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे। तर म्हणजे तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणचं मोठं कार्यालय आहे आणि अशा ठिकाणी अतिक्रमण करणं आणि ती अतिक्रमण काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनटक्के आणि त्यांचे सर्व सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, वारंवार नोटीसा दिलेल्या आहेत। खरं आंदोलनाची ही वेळच यायला नाही पाहिजे, कारण तहसील कार्यालयामधलं अतिक्रमण तहसीलदारनेच काढून टाकलं पाहिजे। एका खेड्यातलं वाड्यावस्त्यांवरचं अतिक्रमण नाहीये, पण तरी देखील तहसीलदार सगळं सहन करतात, निमूटपणे सहन करतात, त्याच्यासमोर ही अतिक्रमण झालेली आहेत। मग याच्या पाठीशी कोण आहे? अतिक्रमण धारकांना जे पाठीशी घालतात त्यांना वरद असतं कुणाचा आहे आणि तहसीलदारांवरती दबाव कुणाचा आहे? तर ते अतिक्रमण काढावे, ज्याने कोणी अतिक्रमण केलेलं आहे, सरकारची भिंत ज्याने कोणी पाडलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे। पाथर्डी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झालेल्या आंदोलनामध्ये प्राध्यापक किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, डॉक्टर कुलदीप भांडकर, सोमनाथ रोडी, भास्कर दराडे, कृष्णा वेद पाठक, रोहिणी ठोंबे, विनायक चौधरी, प्रकाश ठोंबे, सुरेश जाधव, सतीश फसले, संजय कांबळे, सनी दिनकर यांची उपस्थिती होती। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।